नमस्कार सगळ्यांना. आज महाराष्ट्र बारपेटीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त इथे आपण एक खूप मोठा महिलांचा सन्मान केला आहे की ज्यांनी चांगलं काम केले. कतलोन महिलांचा आपण आज इथे सन्मान केला आणि त्याचबरोबरीने इथे आपण एक महिलांचा रँक वर्क घेतलेला आहे की ज्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या महिला भारतामध्ये जेवढ्या सगळ्या पारंपरिक वेशभूषा अशा करून आलेल्या महिलांचा आपण इथे एक रँक वर्क घेतला आणि त्यातून आपण काढलेले आहेत की पहिलं महाराष्ट्र बारपेट क्वीन, नंतर फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप अशा महिलांना खूप मजा आली इथे आणि फर्स्ट जी विनर झालेली आहे ती खूप झालेली आहे, खुश झालेली आहे. तर ते अशा तीन बक्षिसं काढलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना आपण इथे बक्षिसं देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तर मी सर्वांना असं विनंती करतो की सर्वांनी महाराष्ट्र बारपेटमध्ये सर्व महिलांनी सभासद व्हायचं आहे आणि हा सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. असे आपले वेगवेगळे प्रोग्राम पण करतच राहणार आहे. तर आज जास्त बोलत नाही कारण की खूप उशीर झाला प्रोग्रामला. तर सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा दादरला महाराष्ट्राला भेट द्या. स्टेशनच्या अगदी बाजूला आहे दादर वेस्टमध्ये एस प्लाझा बिल्डिंगमध्ये 112-110 डॉक्टर डिस्लॉ रोडती एस प्लाझा बिल्डिंगमध्ये आहे. तुम्ही सर्व महिलांनी दादरला महाराष्ट्राला एकदा नक्की भेट द्या आणि सभासद व्हा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. परत एकदा सर्व महिलांना महाराष्ट्र बारपेटीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मी त्यांचा भाऊ त्यांना हार्दिक शुभे देतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूपच छान झाला. आमचा भाऊ हे आमचा भाऊ खूपच कार्यक्रम छान केला. भाऊबीजीचा पण कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम तर खूपच छान झाला. खूप म्हणजे जेवढी आलेली मंडळी सर्व खुश होऊन गेली. रिकामी हाताने कोणीच गेलं नाही. सगळे हातातून काही ना काही घेऊन तरी गेले. त्यामुळं खूपच भावावर खूपच सख्खा भाऊ आम्हाला काही देत नाही पण एक मानलेला भाऊ आणि त्याने एवढं केलं सर्व बहिणींसाठी. त्याच्यावर खूपच त्यांचे आभार आहे.